आज रश्मी वहिनी जर आपण पाहिलं तर ती बाळासाहेबांची सून, त्या उद्धवजींच्या पत्नी आणि आदित्य ठाकरेंची आई एवढीच नाती या अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। आणि तरी सुद्धा राजकारणाशी त्यांना जोडण्याचं कारण काय? कारण तुम्हाला उद्धवजी भारी पडतायत आणि मुद्दा कारण नसताना त्यांना हिणवण्याचं, कारण उद्धवजींच्या कामात तुम्ही काय बोलू शकत नाही, मग काय करायचं? तर त्यांच्या मागे स्त्री शक्ती ही प्रत्येक पुरुषाच्या मागे आहेत। तुमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या स्त्रिया काय झाकून ठेवलेल्या आहेत। त्यामुळे वहिनींबद्दल, रश्मी वहिनींबद्दल जे काही बोललं गेलंय, समस्त भारतीय जनता पार्टी आणि आयटी सेल याचा मी निषेध करते। आणि एवढी हिम्मत असेल तर तो गजारिया यांनी येऊन दाखवावा आता आमच्या समोर, बघतो आम्ही पण महिला आघाडी। नमस्कार। आज जे जितेन गजारिया यांनी रश्मी उद्धवजी ठाकरे यांच्यावर जे काही ट्विटच्या माध्यमातून भाष्य केलंय याचा मी पहिला निषेध करते। मुळामध्ये ज्या राष्ट्रवादीत म्हणून उड्या मारून गेलेल्या, कांगारू सारख्या उड्या मारून गेलेल्या चिवा, या चिवा आता आहेत कुठे? ह्या चिवांना आता दिसत नाही का? महिलांचा महाराष्ट्रात महिलांचं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हनन केलं जात आहे, त्यांना हिनवलं जात आहे। मुळामध्ये हा गजारिया याने वहिनींचं नख तरी पाहिलं असेल का? इतकं असूनही अशा पद्धतीने त्यांच्यावर टीका केली जाते, याचा अर्थ भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आयटी सेल हे महिलांचं हनन करण्यासाठी पुढे येत आहे। मला आपल्याला ह्या माध्यमातून एकच सांगायचंय, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीने ह्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला हात देऊन वर उचलण्याचं काम केलं, तेवढी तरी जाणीव असावी। इतका माज हा येतो कुठून? कोणाच्या जीवावर हे माज करतात की महाराष्ट्रातल्या महिलांवर? आज रश्मी वहिनी जर आपण पाहिलं तर ती बाळासाहेबांची सून,